विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा महान शास्त्रज्ञाविषयी माहिती सांगणार आहे की ज्यांनी त्यांच्या असाध्य आजारावरती स्वतःच्या अपंगत्वावर मात करून मानव जातीसाठी उपयुक्त असे संशोधन केले. त्यांचं नाव आहे स्टीफन विल्यम हॉकिंग. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1942 मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्रातील संशोधक होते. त्यांची आई इजाबेल ऑक्सफर्डच्या वैद्यकीय संशोधन सचिव होत्या. लहान असतानापासूनच हॉकिंगला वाचनाची फार आवड होती. 1950 ते 1953 या काळामध्ये 3 वर्ष सेंट अल्बन स्कूलचे त्यांनी शिक्षण घेतले. हॉकिंगला विद्यार्थी दशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिक शास्त्र या विषयांची आवड होती. हॉकिंगला सुरुवातीपासूनच विज्ञानाची अतिशय आवड होती. गणिताच्या शिक्षणापासून प्रेरित होऊन त्यांनी विद्यापीठामध्ये गणिताचे शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांनी 1959 मध्ये विश्वविज्ञान निवडले आणि शिष्यवृत्ती घेतली. 1952 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर स्टीफन उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात दाखल झाले. 1962 मध्ये स्टीफन यांना मात्र अचानक त्रास होऊ लागला. बऱ्याच डॉक्टरांना उपचारासाठी दाखवले गेले होते, परंतु या आजाराबद्दल कोणतीही माहिती त्यावेळेला नव्हती. त्या दरम्यान हा आजार वाढला आणि 8 जानेवारी 1963 रोजी स्टीफन यांच्या 21व्या वाढदिवस साजरे करत असताना स्टीफनला हे स्पष्ट झाले की त्यांना कुठला तरी असाध्य असा आजार आहे. या आजाराला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन रोग आणि अमेरिकेत अमयोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस म्हणतात. हा रोग शरीरातील स्नायूंचे नियंत्रण दूर करतो. सुरुवातीच्या काळात अशक्तपणा, मग व्यत्यय आणणे, अन्न गिळणे, हळूहळू चालणे आणि बोलण्यात समस्या आहे असे त्यांना जाणवू लागले. त्यांना सांगितले गेले की ते केवळ 2 वर्ष जगतील. स्टीफनला चालण्यासाठी चाकांच्या खुर्चीचा सहारा घ्यावा लागला. मग या व्हील चेअरवर एक संगणक जोडला गेला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर त्याला हवे ते करू शकत होता. हॉकिंग यांना 1985 मध्ये निमोनियाचा त्रास झाला आणि हॉकिंगवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगीत तज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंगच्या संगणकासाठी एक नवीन आदेश लिहून त्या संगणकावर कार्य करण्यास प्रवृत्त केले. यामुळे हॉकिंग यांना संगणकाच्या आवाजाद्वारे बोलणे शक्य झाले. एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदुवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला. या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट देखील मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज ॲट द जिओमेट्री ऑफ स्पेस टाईम हा प्रबंध लिहिला गेला. या प्रबंधासाठी 1966 ॲडम्स प्राईस सुद्धा त्यांना मिळाले. स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर त्यांनी आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणं सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले, परंतु एवढी अवघड गणितं त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. 1974 साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंजयामिक म्हणजेच क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावादाचा म्हणजेच रिलेटिव्हिटी सिद्धांताची सांगड घालून 2 सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणाऱ्या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली. विश्वशास्त्र, कॉस्मॉलॉजी आणि पुंजगुरुत्व, क्वांटम ग्रॅव्हिटी या 2 शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावेत हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. ब्लॅक होल आणि बिग बँग सिद्धांत समजून घेण्यात स्टीफन हॉकिंगने महत्त्वपूर्ण योगदान दिले. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळवली. 1980 हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, लँकेस्टर युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. विज्ञानात काम करत असताना हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी त्यांच्या सुविधा आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी रॉयल असोसिएशन फॉर डिसॅबिलिटी अँड रिहॅबिलिटेशन 1979 या संस्थेने हॉकिंगला मॅन ऑफ द इयर म्हणून गौरवले.
अशा महान शास्त्रज्ञाचा मृत्यू दिनांक 14 मार्च 2018 रोजी झाला. या महान शास्त्रज्ञास माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद.